काय नाव तुमचं पूर्ण? गणपत बारवकर, विश्वकर्मा स्वयंसेवक ग्रुप, महाराष्ट्र राज्य. आम्ही स्वयंसेवक म्हणून काम करतो. पुणे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे आमचं काम आहे आणि त्या माध्यमातून श्री मुलानी साहेबांच्या बातमीचा अनुषंगानं आम्ही महाराष्ट्रामधून या कुटुंबासाठी येळशी गाव आणि सचिन प्रेमा सागर सुतार यांच्या कुटुंबासाठी आम्ही मदत करायचं ठरवलं. त्या अनुषंगानं समाजाच्या वतीनं आवाहन करून या ठिकाणी आम्ही काही देणगी जमा केली आणि ती आज या ठिकाणी आम्ही सुपूर्द करण्यास आलेलो आहोत. आणि मुलांनी साहेबांचा आम्ही आभार मानतो की त्यांनी ही बातमी लावली आणि या कुटुंबाबरोबर आमचा संपूर्ण सुतार समाज असून त्यांना जी काही यापुढे मदत लागेल ती सकळ सुतार समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही कायम तत्पर राहू मदतीला. धन्यवाद. आज आम्ही पूर्ण महाराष्ट्र आज आम्ही स्वयंसेवक ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी 50,101 रुपया या कुटुंबाला मदत केलेली आहे आणि एवढ्याच मदतीवर या कुटुंबाचं भागत नाही आहे. हे कुटुंब भाड्याच्या घरात राहत असून घरातील वयोवृद्ध आजोबा आणि घरातील महिला यांना उपचारासाठी मदत आवश्यक आहे व लहान मुले असल्यामुळे त्यांचं शिक्षणाचासुद्धा खर्च होणं गरजेचं आहे. तसेच या कुटुंबाला घर उभं राहावं, एक निवारा उभा राहावा यासाठीसुद्धा समाजानं मदत करावी किंवा त्यांच्या अकाउंटवर आपण जी काही जमेल ती मदत करावी अशी मी विश्व स्वयंसेवक ग्रुपच्या वतीनं सकल महाराष्ट्रभरातील समाजाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नाव काय तुमचं? माधव हिरामन पांचाळ, स्वयंसेवक ग्रुप ऑल महाराष्ट्र आम्ही काम करतो. या गावातील लोकांनी, येडशी येथील गावातील लोकांनी या कुटुंबाला खूप मदत केली. आम्ही पण 50,000 रुपये मदत केली. तर अशीच मदत महाराष्ट्रातून प्रत्येक कुठल्याही समाजाच्या लोकांनी, सगळ्या समाजाच्या लोकांनी मदत करावी एवढी विनंती मी माझ्या ग्रुपच्या वतीने करतो. पूर्ण महाराष्ट्रातील सुतार समाजाने मदत करावी आणि इतर समाजाच्या लोकांनी पण करावी ही माझी आग्रहाची विनंती आहे. मी श्री हनुमंत भवन कदम, राहणार राजगुरुनगर. स्वयंसेवक ग्रुपच्या माध्यमातून आम्ही येडशी या गावात आलेलो आहे. ह्या आमच्या समाजातील कुटुंबाला आर्थिक मदत ह्या हेतूने आम्ही इथं आलेलो आहे. तर त्यांना आम्ही जेवढे यथार्थ जेवढी मदत करता येईल तेवढे आम्ही केलेली आहे. प्रथमतः मी पत्रकार साहेबांचा व गावातील इतर सर्व गावकऱ्यांचा आणि ग्रामपंचायत सदस्याचा आम्ही मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी आजपर्यंत हे जे माध्यमातून किंवा ग्रामस्थेच्या माध्यमातून त्यांना जी मदत मिळाली हे अतिशय म्हणजे अतिशय आणि एक महत्त्वाचा मुद्दा की पत्रकार साहेबांनी आज जेवढे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जी मदत पोच झाली ते मदत म्हणण्यापेक्षा हां म्हणजे असे त्यांनी मदत केली आणि त्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे. तर त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. माझं नाव सर, मी बाळासाहेब पांचाळ नांदेडहून विश्वकर्मा क्रांती दलाचा कार्यकर्ता आहे. सर, या ठिकाणी तुमचा जो आम्ही व्हिडिओ पाहिला होता 28 तारखेला आणि एक अगदी संवेदनशील विषयावर तुमचा व्हिडिओ हा जो आमचे येडशी येथील समाजबांधव जे आहेत सागर सुतार आणि त्यांच्या आईनं जी आत्महत्या केली आणि त्या पूर्ण प्रकरणाची तुम्ही जी स्टोरी ज्या पद्धतीनं केलं आणि जे मदतीचं आवाहन केलं त्यानुसार महाराष्ट्रामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून जे काही कष्टकरी गोरगरीब कारागीर आहेत त्यासोबत काही कर्मचारी अधिकारी आहेत आणि त्या विषयावर तो आपण नंबरही दिला होता बँक अकाउंटचा, परंतु काही कारागीर जे आमच्या संपर्कात असतात, आम्ही सामाजिक कार्य केल्यामुळं आम्हाला सगळीकडे ओळखणारे लोक असतात, त्यामुळं ही रक्कम एक जबाबदारी म्हणून मी माझ्या अकाउंटला घेतली गुगल पेच्या माध्यमातून, फोनपेच्या माध्यमातून आणि ही जमा झालेली पूर्ण रक्कम आज एकूण रक्कम 72,621 आहे आणि ही पूर्ण रक्कम महाराष्ट्रातील आमच्या सुतार समाजाच्या कर्मचारी ते सेवानिवृत्त त्यासोबत कारागीर या बांधवांची 50 रुपयापासूनची मदत आहे सर. आणि आज या ठिकाणी ही मदत पोहोचवावी
आणि सोबतच हुकूमत मुलानी सरांनी ज्यांनी ही बातमी केली ती आपली भेट व्हावी या हिशोबाने मी इथं आलो. स्थानिक समाजबांधव तसेच पत्रकार आणि जी काही समिती केलेली आहे शासन नियुक्त सदस्य असलेली त्या सदस्याच्या समितीपर्यंत आपण आज जमा केलेल्या पावतीचा SBI मध्ये त्यांच्या खात्यात जमा केली आणि त्याचा पुरावा मी मुलानी सरांकडे पाठवलेला आहे. सर आपण काय असं केलं, मदत कशी वाटतो, किती मदत झाली असं काही सोशल मीडियावर काही बातम्या भेटतात सर? शेवटी कसं आहे बघा, आज त्या कुटुंबाची मी परिस्थिती पाहिली. आज महाराष्ट्रातून समाज अगदी हळहळून या कुटुंबाला मदत करतो आहे, परंतु आज त्या मायमाऊलीच्या सोबत असलेले 2-3 चिमुकले आहेत आणि एकूण मदत जी काही झाली असेल 4 लाख 5 लाख तो आकडा काही असो, परंतु त्या 3 मुलांचं संगोपन आणि त्या मायमाऊलीचं पुढचं हे सगळं घर परिवार चालवणं यासाठी ही रक्कम म्हणजे का पूर्ण आलेले पैसे खर्चून नाही चालणार, तर यांच्या व्याजावर त्यांचा उदरनिर्वाह चालावा यासाठी कमीत कमी आपल्याला आणखी मदत जमा करावी लागेल. ही एवढी मदत पुरेशी नाही. मी आपल्या माध्यमातून ही विनंती करतो की स्थानिक खासदार साहेब व आमदार साहेबांनी 1-1.25 लाख रुपयाचा निधी काहीतरी दिलेला आहे, त्याही सोबत आपले आमचे समाजनेते डॉक्टर संजयरावजी रायमुलकर साहेब आमदार साहेबांनी संपर्क केला, त्यांच्यापर्यंत मी विषय पोहोचवला होता, त्यांनी 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे आणि बाकी इतर सामाजिक यांच्या माध्यमातून आणि स्वतः मुलानी सरांचं कौतुक करावं लागेल, त्यांनी त्यांच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून जी जमा झालेली वैयक्तिगत रक्कम आहे ती रक्कम त्यांनी इथं त्या कुटुंबाला तर मदत केली पण ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली. म्हणजे ह्या सगळ्या जर बघता ओघ की आपली एकच तळमळ आहे की त्या खात्यामध्ये अशी रक्कम व्हावी ज्या माध्यमातून त्या 3 मुलांचं संगोपन वगैरे होण्याच्या हिशोबानं 15-20 हजार रुपये दर महिन्याला व्याज यावं आणि त्या कुटुंबाचा पुढचा उदरनिर्वाह व्हावा आणि त्या मायमाऊलीच्या पुढच्या जे काही आजारपण असेल किंवा तिला लेकरांना लागणारा जो शिक्षणाचा खर्च आहे ह्यासाठी समाजाने पुन्हा आपला हातभार लावावा लागेल. केवळ एक वेळेस येऊन आपण नाही जमणार, तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून किंवा एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी मुलानी सरांच्या संपर्कात राहील आणि स्थानिक आमचे जे नागटिळक साहेब आहेत मंडळ अधिकारी सोबत सरपंच साहेब किंवा आमची जी समिती स्थापन झालेली आहे जे ग्रामस्थ आणि यांना मिळू तर यांच्या संपर्कात राहून आपण वेळोवेळी जशी आपल्याला घडेल आणि जशी गरज पडेल तशी समाजातून आपण दान म्हणून स्वीकारू आणि ते इथपर्यंत पोहोचवायचं आम्ही काम करू. सर मुळात सर आज मी पुन्हा आवाहन करू इच्छितो आणि हेही सांगू इच्छितो की आज ही घटना घडल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून अनेक संस्था सामाजिक संघटना ह्या जाग्या झाल्या, सगळेजण इथं येऊन मदतीचा ओघ करत आहेत, पण ह्या जो गोरगरीब समाज आहे याच्यावर अशा प्रसंगच येऊ नये यासाठी समाजाचं प्रबोधन करावं. त्याच्यानंतर व्यसनाधीनता असेल, स्वयंरोजगार असतील किंवा काही कामाचं असेल तर या ठिकाणी समाजाने उभं टाकलं पाहिजे, त्या ठिकाणी सर्वांनी काम केलं पाहिजे आणि त्याही सोबत की आपण अशी ही जी जमा केलेली मदत आहे ही मदत कुठलीही प्रसिद्धी परामुख हे काम आहे सर, आम्हाला कुठली प्रसिद्धी पाहिजे नव्हती. मी येताना बसणं आलो आहे आणि ही रक्कम या ठिकाणी माझ्या स्वखर्चाच्या तिकिटाच्या खर्चातून मी आलो इथं आणि ही रक्कम जेवढ्याला तेवढी रक्कम मी जमा केलेली आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो या कुटुंबाच्या नावावर जी जमा केलेली रक्कम आहे ती त्या कुटुंबाला च्या खात्यामध्ये जमा करा आणि इथले पत्रकार मित्र आहेत, सरपंच आहेत किंवा जे काही तुमची समिती आहे त्यांच्यापर्यंत हा निरोप द्या आणि भविष्यामध्ये त्यांना जे काही लागेल आपल्याला करायला ते आपण करू, सगळेजण मिळून करू आणि ते समाजामध्ये तेवढं दातृत्व आहे पुढचा विचार न करता ही पूर्ण रक्कम द्यावी. मुलांनी सर आहेत, इथले पत्रकार पवारसाहेब आहेत, सरपंच साहेब आहेत आणि स्थानिक समाजबांधव आहेत आणि यांच्या संपर्कात राहून वेळोवेळी जे काही लागेल ते आपण करू. काही गोष्टी आपण बोलायच्या नसतात ते करायचं असतं, हे शेवटी हे आपण आपलं कर्तव्य करतो आहे, आपण प्रसिद्धीसाठी थोडंच करतोय राव.